वसईवीरांना नालासोपाऱ्यात बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड नालासोपाऱ्यात झाला आहे. या टोळीतील तिघांना मोठ्या शिताफीने अटक करण्यात यश आले असून यांच्यातील एक जण अल्पवयीन आहे. त्यांनी 12 गुन्ह्याची कबुलीसह त्या गुन्ह्यातील विविध कंपनीच्या मोटरसायकलही काढून दिल्या आहेत. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने ही कार्यवाही केलेली आहे. पोलिसांच्या ताब्यात दिसणारे हे दोन सराई चोरटे आहेत. अमन अरिफ शेख आणि संदीप वसंत रसाळ असे यांची नावे आहेत. अमन हा 19 वर्षाचा असून तो वसईतील नंदाखाल चरजवळील राहणारा आहे, तर संदीप हा 27 वर्षाचा असून तो मनोर जवळील वाडा खणकोण येथील रहिवासी आहे. यांचा एक साथीदार अल्पवयीन आहे. हे तीनही सराई चोरटे सराईत आहेत. सोसायटी पार्किंगमधील मोटरसायकली चोरून हे फरार होत होते आणि बेभावात विकत होते. वसई विरार नालासोपाऱ्यात अशा मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत होती. यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसन लबदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक स्वतंत्र टीम बनवली होती. नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्त नगरमधील 4 नंबरच्या रस्त्यावर एक चोरटा चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती या टीममधील पोलीस हवालदार महेश पागदरे यांना मिळाली होती. त्यावेळी या टीमने सापळा रचून संशयित अमन शेख याला मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराचे नाव निष्पन्न झाले. या दोघांनाही ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यातील 4, अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील 7 आणि विरार पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा 12 गुन्ह्याची कबुली दिली आहे. यात 12 मोटरसायकली मिळवण्यात नालासोपारा पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एकूण 3 जणांना अटक केली असून त्यांच्यातील 1 जण अल्पवयीन आहे. पश्चिम ब्रांचचे आमचे हवालदार पागदरे आहेत, त्यांना माहिती मिळाली होती की एक अमन शेख नावाचा मुलगा आहे 19 वर्षाचा, तो अशा प्रकारचे मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी डिटेक्शन स्टाफ आणि अधिकारी आणि त्याच्यावरती पाळत ठेवली होती की तो रात्री घरातून किती वाजता निघतो किंवा कुठे चोऱ्या करतो वगैरे. परंतु त्याच्यावर निगराण ठेवले असताना त्याला कदाचित संशय आला असता, त्यामुळे त्यांनी ते काम बंद केलं होतं. मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याकडे इंटरोगेशन केल्यानंतर आपल्याला कळलं, त्यांनी कबुली दिली की मी असे गेल्या 3 वर्षापासून ह्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे करतो आहे. आणि त्यांनी कबुली दिली त्याप्रमाणे मग सगळे जे काय मोटरसायकल्स आहेत, 9 मोटरसायकल आणि 3 ॲक्टिवा हे त्यांच्याकडून रिकव्हर केलेले आहेत. नालासोपारा पोलीस स्टेशनचे 4 गुन्ह्यामधले 4 मोटरसायकल रिकव्हर आहेत. अर्नाळा पोलीस स्टेशनचे 7 आहेत, 7 गुन्हे म्हणजे 7 गुन्ह्यामधले 7 मोटरसायकल रिकव्हर आहेत आणि विरार पोलीस स्टेशनचं 1, असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.